मित्रांनो, सध्या सर्वत्रच मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. सर्वत्र किती आनंदाचं वातावरण आहे. आपणा सर्वांना दिवाळीच्या निमित्तानं आमच्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आणि आज आपण साजरा करतोय प्रश्न तुमचे उत्तर आमचे भाग 16 आणि या आजच्या भागामधून आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. पण तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. जास्त उशीर न करता घेऊया मित्रांनो आजचा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे शमचियानू पाटील मालनी यांनी विचारलाय. शमचियानू जी असं विचारत आहे, कॉर्पोरेट पार्क जे खारघरमध्ये बिल्डअप होणार आहे त्याचा एक्झॅक्ट लोकेशनवर व्हिडिओ बनवा आणि सेक्टर कुठचा आहे. तर लक्षात घ्या शमचियानू जी, हे जे कॉर्पोरेट पार्क उभं राहते ते सेंट्रल पार्कच्या बाजूला, म्हणजे अपोजिट साईडला जे मोठं मैदान आहे खाली गावधबी मंदिर वगैरे आहे तिथं, त्या ठिकाणी ते पार्क बनणार आहे. ज्या ठिकाणी संत निरंकारी समागम भरतो दरवर्षी त्याच मोकळ्या जागेमध्ये ते कॉर्पोरेट पार्क उभं राहणार आहे. तर त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनेल, तुम्हाला सर्व डिटेल्स मी त्याचे नक्कीच व्हिडिओमधून देईन. यानंतरचा आपण प्रश्न घेऊया मित्रांनो. यानंतर आपल्याला विचारलेला आहे सुरेश तारपे यांनी. सुरेश जी असं विचारत आहेत, मेट्रोचा विलंब कालावधी हा वाढत जात आहे, कधी सुरू होणार याबाबत स्पष्टपणे सांगितले नाही. नवी मुंबई येथील पहिली मेट्रो कधी धावणार या प्रतीक्षेत नवी मुंबईकर आहेत. सुरेशजी लक्षात घ्या, नवी मुंबई मेट्रो कधी धावणार हा खूप मोठा आणि गहन प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर अद्यापही मला वाटतं सिडकोचे MD जे आहेत त्यांच्याकडेही याचं उत्तर नसावं असं मला वाटतं. कारण मागे 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी पॉझिटिव्ह बातमी अशी आली होती की डिसेंबरपर्यंत मेट्रो सुरू होऊ शकते, पण नंतर परत जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, जे कंत्राटदार आहेत, जे टेंडर दिलेले ज्यांना, त्यांच्याकडून ते काम डिले होतंय, त्यांना वेळेवर काम केलं जात नाही, त्यांच्याकडून परत परत ते कॉन्ट्रॅक्ट रद्द केले जात आहेत आणि परत नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले जात आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी ह्याला विलंब वाढत चाललेला आहे किंवा कॉन्ट्रॅक्टरकडून ते नियमानुसार काम केलं गेलं तर नक्कीच मार्च एप्रिलपर्यंत मात्र ही मेट्रो सुरू होण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो. यानंतरचा प्रश्न आपण घेऊया मित्रांनो. यानंतर आपल्याला विचारलेला आहे अजित सनाये यांनी. अजितजी असं विचारत आहेत, नेरूळ ते उरण अर्धी राहिलेल्या रेल्वे लाईनवर व्हिडिओ बनवा. अजितजी लक्षात घ्या, नक्कीच तुमच्या प्रश्नाला नक्कीच आम्ही उत्तर देऊ. जे नेरूळ उरण आहे जी लाईन अजून पुढे जे एक्सटेंड करायचं होतं खारकोपरच्या पुढे, अजून त्याचं काम जास्त स्पीडमध्ये नाही आहे. म्हणजे खारकोपरपर्यंत तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी ट्रेन सुरू झालेली आहे, पण पुढे अजूनही कामं बाकी आहेत. बऱ्याच स्टेशनची काही कामं बाकी आहेत, काही बेसिक कामं बाकी आहेत, त्यांची कामं सध्या कोरोनामुळे थांबली होती, पण आता कुठेतरी मला वाटतं सुरू केलं किंवा नाही अजून मला आयडिया नाही आहे, पण मी ज्यावेळेस व्हिजिट करेन त्यावेळेस नक्कीच त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन. यानंतरचा आपण प्रश्न घेऊ मित्रांनो. मंगल मिरकाले यांनी विचारलेला आहे. मंगलजी असं विचारत आहेत, हॅलो सर, सिडको घरांच्या किमती कमी होणार मग आता ज्यांना घरे लागली आहेत त्यांनी सिडकोची घरे घ्यावी किंवा नको? मंगलजी लक्षात घ्या, तुमचा हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. जे तुम्हाला घर घेत आहे आता सध्या सिडकोचं घर लागलेलं आहे आणि तुम्हाला आता वाटतं की पुढच्या वर्षी जी लॉटरी येणार आहे त्याची घरांची किमती कुठेतरी कमी होऊ शकतात, पण इथे सुद्धा अजून एक डाऊट आहे मंगलजी. कारण सिडकोकडून क्लेरिफाय केलं जात नाही, फक्त बातम्या दिल्या जात आहेत की 1 लाखाची लॉटरी येणार आहे, प्रथम येणारच प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्यांच्या किमती कमी करण्यात येणार आहेत. या संदर्भात मी सुद्धा अनेक अपडेट देतोय, पण असं एक क्लिअर चित्र, स्पष्ट चित्र अजून सिडकोकडून झालेलं नाही आहे, निर्माण झालेलं नाही आहे, जेणेकरून आम्ही त्याचं एक व्यवस्थित उत्तर सांगू शकतो. पण जे नवीन घरं आहेत 1 लाखाची लॉटरी आहे किंवा जे पुढच्या वर्षी घरे येणार आहेत त्यांच्या किमती जरी कमी केल्या जात असल्या तरी त्यांचं कुठेतरी घरांच्या रचनेत बदल करून त्या किमती कमी केल्या जाणार आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. याचाच अर्थ असा की कुठेतरी सोसायटी किंवा घराच्या किंवा बिल्डिंगच्या एरियामध्ये बदल केला जाईल, जो मोठा एरिया आहे तो छोटा केला जाईल, अशी कुठेतरी शक्यता आपण वर्तवू शकतो, तरच त्याच्यामुळे त्याच्या किमती कमी आहेत असं सिडकोकडून सांगण्यात येत आहे. तर तुर्तास तुम्हाला आता घरे लागली असतील तर तुम्ही तशीच ठेवावीत, ती तुम्ही रद्द करू नये असं मला माझं प्रमाणिक मत आहे.
कारण सिडकोची एमडीने स्पष्टपणे सांगितले आम्ही घरांच्या रचनेत बदल करून किमती कमी करणार आहोत. यानंतरच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ज्योती वाघमारे यांनी. ज्योतीजी असं विचारत आहेत वेस्टर्न लाईनला कधी सिडकोचे घर भेटणार. ज्योतीजी लक्षात घ्या, वेस्टर्न लाईनला सिडको घरे बांधत नाही, तिकडे म्हाडाच घरे बांधतं. सिडको फक्त नवी मुंबई पुरतं एक लिमिटेड आहे, नवी मुंबईचा एरिया ते कव्हर केला जातो आणि MMRDA पण बराच एरिया कव्हर केला जातो, पण तुर्तास वेस्टर्न लाईनवरती अजूनही सिडकोची कुठलीही घरांचं काम सुरू नाही आहे किंवा कुठली घरं सध्या तुर्तास येणार नाहीत. त्या ठिकाणी तुम्हाला वेस्टर्न लाईनला फक्त म्हाडाकडून घरे येतील, तर काही दिवसानंतर तुम्हाला म्हाडाकडून विरार साईडला किंवा वसई साईडला घरे येण्याची शक्यता आहे जे कोकण लॉटरी येऊ शकते. त्याशिवाय कांदिवली आहे, बोरीवली आहे, गोरेगाव आहे, या ठिकाणी काही शिल्लक घरे आहेत त्याचीसुद्धा लॉटरी पुढच्या वर्षी निघू शकते. यानंतरच आपल्याला प्रश्न केलेला आहे मित्रांनो प्रशांत नागावकर यांनी. प्रशांतजी असं विचारत आहेत आता सिडकोमध्ये घर असेल आणि भविष्यात मुंबईत प्रायव्हेट बिल्डर किंवा म्हाडाकडून घर विकत घेतलं तर सिडकोचं घर सोडावं लागेल का, किंवा सिडकोचं घर विकून पुढील व्यवहार करावा लागेल का. प्रशांतजी लक्षात घ्या, तुम्ही जर सिडकोमध्ये घर घेतलं असेल आणि भविष्यात तुम्हाला प्रायव्हेट बिल्डरचं घर मुंबईत घ्यायचं असेल तर तुम्हाला सिडकोच्या घराची कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, किंवा तुम्हाला सिडकोचं नवी मुंबईत तुम्ही सिडकोचं घर घेतलं असेल आणि पुन्हा तुम्हाला नवी मुंबईमध्ये जर प्रायव्हेट बिल्डरचं घर घ्यायचं असेल तरीही तुम्हाला सिडकोची कुठलीही अडचण येणार नाही आहे. कारण तो जो रूल आहे संदीपजी तो फक्त लॉटरीसाठीच आहे. एकदा तुम्हाला लॉटरीतून घर लागल्यानंतर तुम्ही प्रायव्हेट बिल्डरचे दोन नाही दो एक नाही दोनही घरे घेऊ शकता, तीनही घरे घेऊ शकता, त्याला सिडकोकडून कुठलेही बंधन निर्माण होणार नाही आहे. फक्त एवढं आहे की तुम्हाला सिडकोचं घर घेण्यापूर्वी तुमचं तिथं घर नसावं, म्हणजे सिडकोचं घर घेण्यापूर्वी तुमचं नवी मुंबईत घर नसावं अशी त्याची अट आहे, किंवा म्हाडाचं घर घेण्यापूर्वी तुमचं मुंबईत घर नसावं अशी त्याची अट आहे. एकदा तुम्ही म्हाडाचं घर मुंबईत घेतलं तर पुन्हा तुम्ही प्रायव्हेट बिल्डरचं घर मुंबईत घेऊ शकता, त्याला काही अडचण नाही आहे. किंवा नवी मुंबईत तुम्ही सिडकोचं घर घेतलं तर पुन्हा तुम्ही प्रायव्हेट बिल्डरचं घर नवी मुंबईत घेऊ शकता, त्याला कुठलीही अशी कायदेशीर अडचण येणार नाही आहे. यानंतरच आपल्याला प्रश्न केलेला आहे मित्रांनो किरण सूर्यवंशी यांनी. किरणजी यांचा पण प्रश्न असा आहे सर अलॉटमेंट झालेला फ्लॅट चेंज करून मिळेल का. एक्झाम्पल, सेकंड फ्लोअरला अलॉटमेंट झालेला फ्लॅट 7, 8 किंवा 9 फ्लोअरवर शिल्लक असेल तर मिळेल का. प्रशांतजी हा प्रश्न मला 3 ते 4 व्ह्यूअर्सनी विचारलेला आहे की आम्हाला तो फ्लॅट चेंज करून मिळेल का, किंवा मला जर समजा दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट लागला तर मला चौथ्या मजल्यावर मिळेल का, किंवा मला माझ्या चॉईसनुसार आम्ही आपसामध्ये इंटरचेंज करू शकतो का, किंवा समोरची व्यक्ती तयार आहे, सातव्या मजल्यावरची व्यक्ती तयार आहे तर आम्ही करू शकतो का. तर तुर्तास तुम्हाला हे अशी कुठलीही व्यवस्था सिडकोकडून देण्यात आलेली नाही आहे. तुम्हाला पजेशन होईपर्यंत तुम्हाला जो अलॉट झालेला आहे तोच तुम्हाला फ्लॅट घ्यावा लागणार आहे. तुम्ही सेकंड फ्लोअर आहात आणि उरलेली जी शिल्लक घरे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नव्या मजल्यावरती फ्लॅट अलॉट होणार नाही, कारण शिल्लक घरांची लॉटरी ही वेगळी काढली जाते, शिल्लक घरांसाठी ही वेगळी जाहिरात दिली जाते. त्याच्यामुळे शिल्लक घरांवरती तुम्ही ती घरे तुम्हाला भेटणार नाहीत, किंवा त्याच्यावरती चॉईसनुसार तुम्हाला ते घेता येणार नाही आहेत. परंतु पोझिशनच्या नंतर तुम्ही आपसामध्ये काय व्यवहार करून तुम्ही तो चेंज करू शकता. यानंतर आपल्याला एक प्रश्न केलेला मित्रांनो सीमा भोर यांनी. सीमाजी असं विचारत आहेत सर माझा एक प्रश्न आहे ज्यांच्या नावावर स्वतःचे सिडकोचे घर आहे ते म्हाडाच्या लॉटरीसाठी अप्लाय करू शकतात का. हा प्रश्न सीमाजी मला अनेकांनी विचारला आहे, अनेक व्यूअर्सनी हा प्रश्न केलेला आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं जर सिडकोत घर असेल तर तुम्हाला म्हाडासाठी फॉर्म भरण्यास काही हरकत नाही आहे. पण समजा तुम्ही जर पंतप्रधान आवास योजनेसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला मात्र पंतप्रधान योजनेसाठी म्हाडामध्ये अप्लाय करता येणार नाही, फक्त सर्वसामान्य लॉटरीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर ही होती मित्रांनो आजची काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं. तुमच्याही मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्कीच त्या विचारा, त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.